महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण घेतलेल्या मूल शहरातील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. या शाळेला तब्बल 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे येथील भिंती जर्जर अवस्थेत असून मोडकडीस आल्या आहेत. तर पावसाचे पाणी शाळा परिसरात साचून राहत असल्यानं शाळेतील विद्यार्थी शिक्षक व कर्मचाऱ्यांना चिखलातून मार्ग काढून शाळेत जावे लागत आहे. याकडे मात्र चंद्रपूर जिल्हा परिषद व शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. 100 वर्ष पुरातन शाळा आहे ही. इथे मूलमधील जनसामान्याचे मुलं या शाळेत शिकतात. या शाळेची जी परिस्थिती आहे एकदम दुर्दैवी आहे. शाळेकडे कोणी लक्ष देत नाही. भेगा गेलेल्या आहेत या शाळेला. या शाळेतून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पण या शाळेत शिकले आहेत. त्यांची बहीण शोभाताई फडणवीस यांची मुलगी पण या शाळेत शिकली आहे. मोठे मोठे व्यापारी या शाळेतूनच उगम आमच्या झालेले आहेत. मूल शहरातील गांधी चौकात ही शाळा जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा असून या शाळेची इमारत 1911 बांधण्यात आली होती. या शाळेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह व्यावसायिक व इतर लोकप्रतिनिधी या शाळेतून घडले. आता मात्र या शाळेला घरघर लागले असून शाळा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. इतकेच नव्हे तर शाळेची इमारत व वर्गखोल्या सुद्धा संपूर्ण खराब झाली असून इमारत जर्जर अवस्थेत आहेत. तसेच संपूर्ण शाळेची दयनीय अवस्था झाली असून या शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी माजी विद्यार्थी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या शाळेमधला मी एक माजी विद्यार्थी असून ही शाळा मागील 100 वर्षाच्या वर या शाळेला पूर्ण झालेली आहे आणि या शाळेची अवस्था आता खूप खराब परिस्थितीची आहे. या ठिकाणी या पूर्ण मूल गांधी चौकातील पूर्ण पाणी या शाळेमध्ये साचवला जातो आणि त्यामुळे तिथे चिखल परिस्थिती निर्माण होते आणि या शाळेला विविध ठिकाणी भेगा पडलेल्या आहे. मुनगंटीवारजी यांनी या शाळेकडे लक्ष द्यावं आणि या शाळेचं दुरुस्तीचं काम त्यांनी करावे.